वेस्ट इंडीजच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने 23 जून रोजी टीम इंडियाची घोषणा केली आहे. कसोटी आणि एक दिवसीय मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वी जयस्वालला स्टँड बाय म्हणून ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वन डे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचाही वन डे संघात पुनरागमन झालं आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांच्याही वन डे संघात निवड झाली आहे. अशा ताज्या घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्रच्या इन्स्टा, फेसबुक, ट्विटर पेजला फॉलो करा, तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.